बालमित्रांनो, आपण या ठिकाणी 1857 स्वातंत्र्य लढा अभ्यासत आहोत. यामध्ये लढ्यानंतरचे परिणाम काय झाले, तर ब्रिटिश सरकारला धोरणात्मक बदल करावे लागले. भारतीयांच्या सामाजिक व धार्मिक बाबतीत हस्तक्षेप न करण्याचे धोरण इंग्रजांनी या लढ्यानंतर स्वीकारले. तसेच भारतीय समाज सामाजिक दृष्टीने एकसंध होणार नाही याची काळजी घ्यायला ब्रिटिश सरकारने सुरुवात केली. जर भारतीय समाज सामाजिकदृष्ट्या एकसंध जर झाला, तर आपल्याला या देशामध्ये राज्य टिकवता येणार नाही अशी धारणा ब्रिटिश सरकारची झाली. त्यामुळे त्यांनी सामाजिक दृष्टीने भारतीय समाज एकत्र होणार नाही याची काळजी घेतली. त्यांनी काय केलं, जाणीवपूर्वक भारतीयामध्ये जात, धर्म, वंश, प्रदेश या कारणावरून भारतीय जनतेमध्ये नेहमी संघर्ष निर्माण होतील, तसेच एकमेकाविषयी भारतीयांची मने कलुषित कशी होतील यासाठी त्यांनी प्रयत्न केले. नव्हे ते त्यांनी धोरणच राबवलं की भारतामधल्या वेगवेगळ्या जातीमध्ये, धर्मामध्ये, वंशामध्ये आणि वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वाद निर्माण करू द्यायचे, लोकांना आपसात त्या ठिकाणी संघर्ष करायला लावायचा, भांडणं करायला लावायचे. हे धोरण ब्रिटिशांनी मुद्दाम राबवलं की जेणेकरून हे भारतीय एकत्र येऊ नयेत, म्हणजे आपल्याला भरपूर दिवस या देशाचं राज्य करता येईल. हे त्यांचं धोरण. फोडा आणि राज्य करा. फोडा आणि राज्य करा म्हणजे काय? फोडा, फोडा म्हणजे कोणाला फोडायचं? तर समाजाला फोडायचं. दोन धर्मीय समाज आपल्या देशामध्ये प्रामुख्याने राहत होता, हिंदू आणि मुस्लिम. या दोन समाजामध्ये फूट पाडण्याचं काम त्या ठिकाणी शासनाने जाणीवपूर्वक केलं. दोघांना एकमेकाबद्दल चुकीचं सांगायचं, मुस्लिमांना सांगायचं की हिंदूंची राष्ट्रीय सभा मुस्लिमांचं हित पाहत नाही, हिंदू राष्ट्रीय सभा ही स्वार्थी आहे. मुस्लिम लोक भडकून द्यायचे राष्ट्रीय सभेच्या विरोधात. मग दोघांचं त्या ठिकाणी वाद तयार होण्यासाठी पोषक वातावरण तयार करणे म्हणजेच फोडा. आणि मग दोघं वाद करत राहिले की ते आपोआप त्यांचं राज्य जास्त दिवस त्यांना करता येईल, ही त्यांची राज्य करण्याचं त्यांचं हे सूत्रच होतं. पा बालमित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट आठवते का, की दोन मांजरांची गोष्ट. दोन मांजरांनी गावामधून एका शिक्क्यातून लोण्याचा गोळा उचलला आणि तो लोण्याचा गोळा घेऊन ते गावाच्या जवळच्या एका झाडाखाली गेले आणि मग त्या ठिकाणी त्या दोन मांजरांचे भांडणं सुरू झाले की मला जास्त पाहिजे. एक मांजर म्हणायचं मला जास्त पाहिजे, दुसरं म्हणायचं मला जास्त पाहिजे. त्यांची वाटणी त्या ठिकाणी होईना आणि त्या दोघांचं भांडण झाडावर बसलेल्या माकडाने पाहिलं. मग माकड वरून खाली आलं, म्हणलं अरे मांजरांनो का भांडताय तुम्ही, असे भांडू नका, मी तुम्हाला काय करतो हे लोण्याचा गोळा सारखा वाटून देतो, तुम्ही काय करा एक तराजू आणा. मग मांजरांनी पळत पळत जाऊन गावातून एक तराजू नेली आणि मग त्या ठिकाणी त्या माकडांनी काय केलं, तराजूमध्ये लोणी ठेवायला सुरुवात केली, इकडं थोडं जास्त इकडं थोडं कमी. आणि मग त्याने काय केलं, ज्या पारड्यात जास्त लोणी झालं होतं तो लोणी काढायचा आणि खायचा. मग आपापी काय व्हायचं, त्याच्यातलं लोणी कमी व्हायचं, इकडं जास्त व्हायचं दिसायचं. मग इकडल्या पारड्यातलं तो काढायचा खाऊन टाकायचा. मग हे पारडं हलकं व्हायचं, इकडलं जड व्हायचं. मग इकडल्या पारड्यातलं लोणी घ्यायचा खायचा. मग इकडलं पारडं हलकं व्हायचं, हे पारडं जड व्हायचं. असं करत 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 त्या माकडाने सगळं लोणी स्वतः खाऊन टाकलं आणि हे दोन्ही मांजरं उपाशी राहिले. तसंच आपल्या भारत देशाच्या बाबतीत घडलं. पा, मुस्लिम लीग आणि राष्ट्रीय सभा दोघं भांडत राहिले आणि त्याच्यामुळे त्या भांडणाचा फायदा घेऊन ब्रिटिशांनी आपल्या देशावर जास्त दिवस राज्य केलं. जर हे दोघं त्या ठिकाणी एकत्र आले असते आणि समझोत्याने राहिले असते, तर ब्रिटिश आपल्या भारतातून कधीच माघारी गेले असते. मग हा परिणाम पाहताना
आपल्याला या सर्व गोष्टींचा अभ्यास या ठिकाणी स्पर्धा परीक्षेसाठी करायचा आहे, हे मुद्दे लक्षात ठेवायचे. आता या पाठाचा हा शेवटचा भाग आहे, मग आपण पाहूया सारांश. तर 1857 स्वातंत्र्य लढ्यामुळं आपल्याला शेवटी फलित काय झालं, तर या ठिकाणी इंग्रजी राजसत्तेने भारतीय समाज संघटित होणार नाही हे धोरण या 1857 लढ्याच्या नंतर ठरवलं. आणि भारतीयांना असं वाटू लागलं की आपण आता एकत्र आल्याशिवाय आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही, म्हणून भारतीय एकत्र येण्याच्या मनस्थितीत भारतीयांना त्याची गरज वाटू लागली की या उठावामध्ये आपण एकसंध नसल्यामुळे आपल्याला अयशस्वी व्हावं लागलं. आपण जर सर्वजण एकत्र आलो तर आपल्याला नक्कीच या स्वातंत्र्य लढ्यात यश मिळेल आणि ब्रिटिश आपल्या देशातून निघून जातील. मग हा लढा, हा 1857 लढा भारतीय जनतेला त्या ठिकाणी स्वातंत्र्य चळवळीची प्रेरणास्रोत बनला. म्हणजे स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देण्याचं कार्य या लढ्यामुळे त्या ठिकाणी भारतीय जनतेमध्ये या लढ्याच्या नंतर एक चांगल्या प्रकारची प्रेरणा की आपण एकत्र आल्यानंतर ब्रिटिशांना या देशातून हाकलून लावू शकतो हे त्या ठिकाणी सर्वांच्या मनामध्ये लक्षात आलं. भारत माता की. ओके.